नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, दिवसेंदिवस कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला रोजच आता वाढ बघायला भेटत आहेत, कुठे 500 रुपये तर कुठे 1000 रुपये। तर मित्रांनो, आजसुद्धा आपल्याला बाजार समितीमधून आपल्याला तब्बल 1400 रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे। तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला रोजचे रोज कापूस बाजार भविष्य अपडेट आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बाजार समिती आहे सावनेर, आवक झाली 1100 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 8700 रुपयाचा आणि कमाल दर भेटले 8800 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटलेत 8750 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे कोपर्ना, आवक झाली 300 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 7800 रुपयाचा, कमाल दर भेटले 8776 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटले 8500 रुपयाचा। त्यानंतरची बाजार समिती आहे आपल्याकडं सावनेर, आवक झाली 1000 क्विंटलमध्ये, किमान दर भेटले 8600 रुपयाचा आणि कमाल दर भेटले 8700 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटले 8650 रुपयाचा। आणि सर्वात जास्त बाजार समिती आहे आपल्याकडं आष्टी वर्धा, आवक झाली 90 क्विंटलमध्ये, किमान दर भेटला 9167 रुपयाचा, कमाल दर भेटला 9167 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटले 9167 रुपयाचा। तर मित्रांनो, आष्टी वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला तब्बल 1200 ते 1300 रुपये वाढ बघायला भेटलेले आहेत, कारण की इथं 15 दिवसापूर्वी 8200 रुपयाचा बाजारभाव इथं चालू होता। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आता बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे।